स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसाची सॉरी साखरेला 31 रुपये वरून 35 रुपये भाव मिळालाच पाहिजे। साखरेला 31 रुपये वरून 35 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे। साखरेची निर्यात बंदी उठवली पाहिजे। साखरेचे वजन काटे ऑनलाईन झालेच पाहिजे। दोन टप्प्याची एफआरपी कॅन्सल करून एक टप्प्याचा एक वर्ष कायदा मिळालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा एकच गट्टे राजू शेट्टी। एकच गट्टे राजू शेट्टी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा येसो। शेतकरी एकजुटीचा येसो। आज उद्या तुम्ही तुमचा ऊस तोडला रस्त्यावर वाढला तर तुमचं वजन कमी होणार आहे, त्यामुळे तुम्ही पण ऊस तोड बंद ठेवा, तुमच्यासाठी चाललंय चाललंय तुम्हाला भाव मिळेल। ऊस बंद किंवा तोड बंद किंवा आज गाव गेल्यावर 2 दिवसांनी गेलो का तोटा होत नाही। तुमच्याकडे आपली भांडणं काय राहायची नाही। फोन करून तुम्ही सांगा की आजच्या वस्तू आम्ही काय तोडणार नाही काय नाही। शेतकरी संघटने लोक शेतकरी आलते ऊस तोड बंद करायला सांगितले, आम्ही बंद ठेवायला लावलेला आहे। तुमच्या कपड मालक 2 दिवस बंद ठेवा, जास्त ऊस वाढतो थोडा तोडलेला आहे, ऊस वाढवण्यापेक्षा बंद ठेवा 2 दिवस ठेवा। आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2 दिवस 17 आणि 18 तारखेला 2 दिवस ऊस तोडणी बंद ठेवून केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष या आंदोलनाकडे वेधत आहोत। आमच्या मूळ मागण्या आहेत, साखरेला केंद्र सरकारने 31 रुपयाचा जो हमी भाव आहे प्रति क्विंटल तो 35 रुपये करावा, त्याच्यानंतर साखरेवर निर्यात बंदी घातलेली आहे त्याला OPL अंतर्गत साखरेला निर्यातसाठी परवानगी द्यावी, त्यानंतर इथेनॉलचा दर प्रति लिटर 5 रुपयांनी वाढवावा, FRP चे जे सूत्र आहे ते FRP चं सूत्र बदलावं, कारण जेव्हा FRP सूत्र तयार झालं तेव्हा इथेनॉलची निर्मिती होत नव्हती उसापासून, आज साखर कारखानदार हे इथेनॉलची निर्मिती करत असल्यामुळे FRP मध्ये इथेनॉलच्या पैशाचा कुठेही संबंध येत नाही, उल्लेख येत नाही, म्हणून FRP च्या सूत्रात बदल करावा। त्याचबरोबर राज्य सरकारने येणाऱ्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारने जो 2 टप्प्यात FRP देण्याचा कायदा केला होता तो कायदा रद्द करून पूर्वीप्रमाणे 1 रकमी FRP देण्याचा कायदा करावा, तसेच सर्व कारखान्याचे वजनकाटे हे संगणीकृत करून ऑनलाईन करावेत, त्यानंतर जे ऊस तोडणी कामगार आहेत ते सर्व शेतकऱ्यांना ऊस तोडणी कामगार हे शासनाने महामंडळाच्या माध्यमातून पुरवावेत, म्हणजे बरेच ऊस वाहनवाले आहेत, अनेक वेळा ऊस तोडणी कामगार पळून गेले किंवा पैसे बुडवले किंवा अनेक वेळा ऊस तोडणी कामगारांना ज्या ह्या भागात आल्यानंतर हाल होतात त्यांनासुद्धा महामंडळाच्या माध्यमातून जर पैसे मिळाले त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला तर त्यांचंही कल्याण होणार आहे, म्हणून आमच्या ह्या 6-7 मागण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत। खरं तर हे आंदोलन साखर कारखानदारांनी करायला पाहिजे होतं, कारण साखर कारखानदाराच्या सुद्धा फायद्याच्या ह्या गोष्टी आहेत, इथेनॉलचा दर वाढला तर कारखानदारांना फायदा होणार आहे, निर्यात बंदी उठले तर त्यांच्या साखरेचा निर्यात करून त्यांना फायदा होणार आहे, आणि ह्यासाठी आजच्या या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा बरोबर कारखानदारांनीसुद्धा पाठिंबा द्यावा। आज आम्ही फडामध्ये जाऊन आज ह्या कामगारांना विनंती केली आणि त्यांनी आमच्या मागणी विनंतीला मान देऊन या ठिकाणी ऊस तोडी बंद केलेली आहे। नाही, आज आम्ही शांततेच्या मार्गाने ऊस तोडणी बंद करतो आहेत, फडामध्ये येऊन आणि कारखानदारांना सांगून आम्ही आणि वाहतूक जे करतात ड्रायव्हर ट्रॅक्टर मालक त्यांनाही आम्ही हात जोडून सांगत आहे की बाबा आम्ही गेले आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे, हे बी आंदोलन आम्ही 17-18 तारखेला शांततेच्या मार्गाने करतो आहे, आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त साखर जे कारखानदार आहेत त्यांनी सहभाग घेऊन हे 2 दिवस कारखाने बंद ठेवावेत, कारण हे साखर कारखान्याच्या आणि शेतकऱ्याच्या फायद्याचं आम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला हे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करतो आहे। तर या आंदोलनाला आम्हाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, कामगार वर्गसुद्धा आम्हाला प्रतिसाद देतो आहे आणि कामगार वर्ग बी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला तयार आहे, आणि हे जर आंदोलन शांततेच्या मार्गानं करत असताना जर ह्याच्यावर तोडगा नाही निघाला, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, ऑनलाईन काटा नाही झाला, आमच्या 31 रुपयावरून 35 रुपये भाव जाहीर नाही केला, तर आम्ही ह्यापेक्षा तीव्र आंदोलन करीन आणि कारखाने मात्र 100% बंद पाडेन।